मी मगाशी सांगितलं तुम्हाला, कामातच देव आहे। सावता महाराज पंढरपूरला गेले नाही, पंढरपुरातला मालक सावता महाराजाकडे आला। सावता महाराज निष्ठेनं शेती करत होते, सजन नावाचा कसाई मास विकत होता, मास मास मास, त्याचा मासाचा धंदा होता पण इमानदारीचा होता। त्याला पंढरपुरातला मालक, सजन कसाया एक लागे मास, आपण कापूस शिकतो पाणी टाकून, तुमच्याकडे कापसं नाहीत, आमच्याकडे जास्त कापस, काही चुका करून शिकायचं, त्याचं फरक कसं सांगतो तुम्ही, चांगलं चांगलं असतो प्रत्येकानं चांगलं चांगलं। एखाद्याचा काटा असेल त्याच्या काट्यात फटका, ए तू चांगलाच काटा काढी ना देव काटा, तू काट्यात बट्टा करू नको, काट्यात पाप करू नको, काटा काटाच काढीत असतो माणसाचा, नैतिकता चांगलं वागणं हा फार मोठा फरक आहे। चला त्या बाईला सांगितलं, बाई तू का त्रास देते, ऐकत नव्हती, शेवटी शाप दिला, तू या पाण्यातील माशात माशी म्हणून जन्म घेश, माफी मागितली, 12 तास माशी आणि 12 तास स्त्री। वेगळाच सांगतो, एका राजाची धर्मपत्नी म्हणून जन्मा आली, लग्न झालं, तदेव लग्नं सुरिनंदनी तारावलं चंद्रवलं तदेव विद्यावलं दैवबलं तदेव लाभस्तेषां जयस्तेषां कुदस्तेषां पराजयो, असं सुंदर सरळ। पण भानगड अशी झाली, 12 तास स्त्री आणि 12 तास माशी, 12 तास एका राजाची धर्मपत्नी आणि 12 तास एका पाण्यातला मीन म्हणजे मासा। तया पासाव गर्भ संभवती, आणि मग गर्भ वाढला। पण एक धिवारी एक भोई मासे पकडण्यासाठी आला, त्याच्या जाळ्यात त्या दिवशी तीच मासा पकडला, तोच मासा घरी नेला, त्या माशाचं विच्छेदन झालं, त्याच्यातून 2 रत्न जन्माला आली, एक कन्यारत्न आणि 1 पुत्ररत्न। वेगळंच सांगतो, कालांतरने या राजाच्या कानावर वार्ता गेली आपली पत्नी कुठे, नंतर त्या भोयाचा मिलाप झाला त्या कोळ्याचा, माशा पकडणाऱ्या कोळ्याचा। त्यानं सांगितलं, राजे साहेब एक मासा सापडला, त्या माशाच्या पोटात एक मुलगा आणि मुलगी सापडली। राजाने सांगितलं, ते माझा आहे। पण भोई हुशार होता, म्हणजे राजे साहेब तुम्ही बलशाली आहात, तुमची सत्ता आहे म्हणून तुम्ही हिसकून घेता, पण हे चुकीचं आहे, ती माझी संपत्ती आहे। राजा म्हणला, अरे माशा पकडणारा तू मला शिकवतो, ऐका म्हणे, एका शिकाऱ्याने एकाच्या दाळिंबाच्या द्राक्षाच्या बागेमध्ये वाघूर लावली, वाघूर कळते सशे वगैरे पकडायची वाघूर असते, वाघूर लावली आणि द्राक्षाच्या बागातून त्यानं 4 सशी पकडली, सशे तर कळते ना, नुसते माहीत असते मागून, नुसते माहीतच असते ना, मला कळत तुम्ही सशी पकडली 4 नाना, ती जिवंत सशी त्यानं त्या खऱ्यात टाकली। खरं म्हणजे भोयाकडे एक असतं आणि शिकाऱ्याकडे खरं असतं, खरं त्याला म्हणते मधात टाकल्यावर मरत नाही, एक खरं पाण्यात असतं, जिवंत माशी पकडायची त्याच्यात टाकायची, बाहेर जाता येत नाही पण मरत नाही, मधात पाणी घुसकन बघून त्याच्यामुळे त्याला खरं म्हणते, ते खऱ्यात टाक। पण त्या द्राक्षाच्या बागाला लय वराय आपली सशी, पण खरं सांगा जमिनीत याच्या पकडे सशी याची इतका बागा असेल याची, जमीन याची पण सशी याची नाहीत ना, तो सशे धरणारा शिकाऱ्याला तू काय म्हणे, याच्या ते 2 मला ते 2 तू घेऊन जा। ते म्हणलं, सकाळपासून दिवस गेला राव, 4 पकडली तर याच्या ते 2 घेतले म्हणलं कसा मिळ धकायचा, 2 घरी न्यायचे तर 2 इकायचे। त्या सशे धरणाऱ्यानं 4 सशे सोडले आणि द्राक्षाच्या बागावाला म्हणलं, घ्या तुमचे आता धरता येतील काय, काका तुम्हाला कसे धरता येतील, गळ्यात माळ घातले त्यानं धरल्या म्हणायचं आमचे, त्यानं सोडले आपल्याला धरता येतील काय, माळ करायला कसे सोडले तीन सशे। मग पाण्यातील संपत्ती दैवी संपत्ती तुमची नाही ना, या विश्वावरली संपत्ती दैवी तुमची नाही ना ती। राजाने सांगितलं, भोई पण हुशार आहे, याच्यात कोणतं देतो, भोई हुशार होता, त्या मुलगी नाही दिली यांना, मुलगा द्यायला। आता शासन सांगते, भ्रूण हत्या रोखा, मुलींना पोटात मारू नका, हे 4-2 पुस्तकाची पानं शिकणाऱ्या सुंबळ्या हो,
10,000 वर्षापूर्वी आमचं भागवत सांगते मुलीला सांगा. मी आता सांगता पगारी घेऊन काय भोई हुशार असेल त्या मुलगा देला मुलगी नाही देणार. राजा म्हणे काय रे तू मूर्ख आहेस की काय, तू मुलगी द्यायला पाहिजे होती, मुलगा तुला ठेवायला पाहिजे होता, तुला सामान्य मातार बनत दोघं खराब आहे राजे तुमचे. आधी भोई होत ती काय राहत बोलून तुला कळत नाही म्हणा राजा काही काय झालं मुलगी का मुलगी तुली. मुलगा एकाच कुळाचा झेंडा लावतो, मुलगा एकाच कुळाचा झेंडा लावतो. चांगला झाला तरी बापाचा सन्मान आणि वाईट वागला तरी बापाचाच अपमान. मुलगी चांगली वागली तर दोन्ही कुळाचा झेंडा लावते, माहेरचा लावते आणि सासरचा लावते, आणि खराब वागली तर दोन्हीला घुस करते. हे बी वाक्य नीट लक्षात ठेवा. म्हणून ते हुशार होत त्यानं मुलगी ठेवली. बरं, मुलं आणि मुली व्हायच्या जर आपल्या हातात असते तर आपण काय हो दिलं असतं तुम्हाला? बाळू महाराजाची शपथी कर बोला मुलं ना. बरं ठीक आहे, सगळेच म्हणणे जर आपल्याला मुलंच पाहिजे तर आपल्या पोरीचे लग्न कोणा पोराचे लग्न कोणासोबत केले असते? शेळी संघ मशी संघ कोणी मुली होलेले असते का? नाही. हे होऊ देणं कोणाच्याच हातात नाही बरं, डॉक्टरच्या हातात नाही, कोणी वैद्याच्या हातात नाही, हे सगळं विधात्याच्या हातात आहे. ज्ञान दाने ब्राह्मण मागे पुढे म्हणतोय अन्नदाने दृढायुषी उदक दाने सदा सुखी. अन्नदाने दृढायुषी उदक दाने सदा सुखी. ज्या घरात अन्नदान होत आहे त्या घरातल्या लोकांना आयुष्य प्राप्त होत. ज्या घरात पाणीदान मिळते द्रव्य पाणी त्या घरातल्या लोकांना सुख प्राप्त होत. याच्या पुढचा प्रभेद सांगतो. उदकोर अन्न पूर्णे तत शांती मुच्यतो यतो कुलानां हिताय चायं भोक्तव्य जठरा नलो नितृप्ता वसाव पुण्यं कुलाति संपन्न. सांगतो याचा अर्थ, ज्या कुळात सर्वसामान्यांना भाकरी भेटत्यात, ज्या कुळात सर्वसामान्यांना भाकरी भेटत्यात त्या कुळातल्या लोकांना कुळातल्या लक्ष्म्या भेटत्यात. ज्या कुळात गोरगरिबाला अन्न भेटत नाही त्या कुळातल्या लोकांना त्यांच्या कुळातल्या बायका भेटत नाहीत. विठ्ठला विठ्ठला कीर्तना लक्षात येते, तिकडे बोलायची सवय लागली नाही. म्हणून आपल्या घरात श्रीमंत जेवण्यापेक्षा गरीब जेवला पाहिजे, म्हणजे आपल्या लेकरांना कुलवान बायका भेटतील. आपण जर श्रीमंतालाच जीव घातलं गरीबाला नाही जीव घातलं तर आपण कमवलेली संपत्ती मूर्खांच्या ताब्यात जात असती. कुलहीन क्रियाहीन क्रिया नष्ट लक्ष्मी त्या घरात येत असते. आचारी आपल्या घरात अन्न सुत्र असो. कालांतराने हे कुळ पवित्र आहे. ती कन्या एके दिवशी नाव हाणण्याकरता बसली, त्या नावेमध्ये एक व्यक्ती बसला, त्या व्यक्तीचं नाव होतं पाराशर, आणि पाराशरांचं त्या मुलीसोबत लग्न झालं. तिचं नाव होतं मत्स्यगंधा. दुर्गंधी अंगाची येत होती, दुर्गंधा म्हणजे मत्स्यगंधा. तिच्या अंगावर संचार केला पुष्पाचा फुलांचा, मंत्रजल टाकलं, तिचं नाव पडलं योजनगंधा. आणि तत्वनिष्ठाच्या भयव्याप्तीमुळं तिचं तिसरं नाव ठेवलं सत्यवती. मत्स्यगंधा, योजनगंधा आणि सत्यवती ही तीन नावं, यांच्या पतीचं नाव पाराशर. आणि या पाराशरांना या सत्यवतीपासून पुत्र झाले महर्षी व्यास. व्यासांचं एका वटिका नावाच्या स्त्रीशी लग्न झालं आणि वटिकेपासून एक दिव्य बालक जन्माला आला. त्या बालकाचं नाव होत मुनिश्री शुकाचार्य महाराज की जय. वटिका नावाच्या स्त्रीशी सुखदेव जन्माला आले. त्या आईच्या पोटात 12 वर्षे. ब्राह्मणाचे पोरे एका खेळाशी भ्याले 12 वर्षे लपाले रे कापत कापत बाहेर आले नागवेची पळोनी गेले रे. ऐक खेळिया तुला सांगतो जाणून खेळी खेळे रे. ऐक खेळिया तुला सांगतो जाणून खेळ खेळे रे. 12 वर्षाच्या नंतर जन्म झाला. नाव ठेवलं सुखाचार्य. सुख नाव का ठेवलं 5 मिनिटात सांगतो आणि मग आपण पूर्ण राहतो. किती वाजले? आजच्या दिवसापर्यंत जास्त त्रास नको लोकांना.
उद्या वेळेत 10 सुटणार नाही. सुख नाव का पडला असा? सुख म्हणजे पोपट आहे. आपल्याकडे कुठे कुठे भागवत लावल्यावर ते प्लॅस्टिकचा पोपट अडकू देत. हाणायलाच पाहिजे बसायची जागा. अरे त्या पोपटाचा आणि भागवताचा काही संबंध नाही. असे 2-3 पोपट अडकी दे. अरे हे पोपटे काही बी खाते. पोपट हा दिसायला गोड पक्षी पण चांगलं खात नाही. बरं पोपट सोयाबीनवरच्या अळ्या खातो, कापसावरच्या अळ्या खातो, कोणीही पिकावरच्या अळ्या खातो पोपट. आणि पोपटाच्या जिभेला अर्घ्या नावाच्या काडीनं 7-7 महिने जर असं घासलं, 6 महिन्याच्या पुढे सांगतोय, तर 9 महिन्याच्या आत, 6 ते 9 महिन्यापर्यंत त्याची जर जीभ घासली तर नाना तो पोपट म्हणतो, या बाळू महाराज तुम्हाला राम राम आहे बरं का, या बसायला गादी टाकली. असं बोलतो पोपटे. कधी काही बी खाते, काही न खाणारे 7 पक्षी येत. त्याच्यापैकी एक राजहंस आहे. सांगता पुरावा एक कावळे भोपारा कावळे ढोपरा कंकर तितीरा. तितीर नावाचा पक्षी खरे खातो. एक हिंदी म्हण आठवली मला, हे आपल्याला बसून बसू. तितीर पंछी कंकर खाये उचे न छोडे का, घी शक्कर खाने वाले क्या जाने राम. खरे खाणारा तितर नावाचा पक्षी. विहंगम प्रपटले कामासी डहाळे, तितीर नवाळे काम झोळी. खरे खात दे हे फक्त रात मुक्ता फळाचा चारा. पोपट काही खाणार आहे? या पोपटामुळे शुकाचार्यांचं नाव नाही, याचं वेगळं कारण आहे. पांडवाच्या यज्ञामध्ये मुनिश्री शुकाचार्यांनी देहांतर केलं. चूत तरु, चूत म्हणजे आंबा, तरु म्हणजे झाड. आंब्याला संस्कृत मध्ये चूत तरु म्हणतात. या आंब्याच्या झाडाच्या फांदीवर एक पोपट बसला होता आणि शुकाचार्यांनी स्वतःचा देह त्याला दिला आणि त्याचा देह आपल्याला घेतला. आत्मा स्वतःची स्वतःला ठेवला. मोबाईलची बदल केली नाना फक्त, कार्ड ज्याची त्याला ठेवलं. मोबाईलची कार्ड बदलले होते, कोणाची कोणाला फोन येते ना. मोबाईल बदल, शरीर बदललं आणि पोपटाच्या रूपात पांडवाच्या यज्ञातला प्रसाद घेतला. कारण ब्रह्मवेत्याच्या लक्षात होतं, 4 ब्रह्मवेत्यापैकी ब्रह्मवेत्या जन्माला आले शुकाचार्य वटिका मातेच्या पोटी, आणि लक्षात घेतला आपण त्या यज्ञात जर अवमान झाला तर प्रसन्नपणाने यज्ञ करणाऱ्या लोकांना शाप प्रदान होईल. म्हणून आपण काय करावं, आपण विहंगमाच्या रूपात प्रसाद घ्यावा. पांडवाच्या यज्ञामध्ये अधिकारी लोक जेवत होते. अधिकारी लोक जेवल्याच्या नंतर त्यांच्या पंत्राळी उचलायला पंढरपुरातला मालक होता. ज्या पंत्रवाळीला पंढरपुरातल्या मालकाचा हात लागला ते अन्न कसं होईल, तो महाप्रसाद आहे. आणि तो महाप्रसादाचा एक भाताचा शीत या सुखरूपी आत्मा सुखांचा आहे. आत्मा हा ब्रह्मवेत्याचा आहे, शरीर पोपटाचं आहे, म्हणून तो भाताचा शीत ग्रहण केला. तो स्वर्गातली घंटा वाजत होती. पांडवाच्या यज्ञात एका पंक्तीला 43,832 लोक जेवत होते. पांडवाच्या यज्ञात एका पंक्तीला 43,832 लोक जेवायचे. अशा दिवसाच्या 14 पंक्ती होत्या. 43,832 × 14 एक वर्ष 53 दिवस यज्ञ चालला. साखर किती लागली असेल घरी गेल्या माझा? इथं कशाला घाम यायचा एखाद्याला? एवढे एक पंगत अशा 14 पंक्ती उठल्याच्या नंतर एकदा अशी टन टन घंटा वाजत होती. घंटात पण होत नाही मोहन.
त्या धर्मराजाने पंढरपुरातल्या मालकाला विचारलं, द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याला ही घंटा सारखी का वाजते? तर माझ्या विटेवरच्या मालकानं सांगितलं, धर्मराज कोणीतरी ब्रह्मवेत्ता पंक्तीत बसलाय, आख्या पंक्तीला गंध घेऊन फिरत होते, आता पक्षी माणसाच्या पंक्तीत कसं बसेल? पात्र उचलून टाकायला ज्याला प्रभू गेले त्याला पंत्रावळीला पोपट बसले होता. धावा धर्मा धावा धर्मा धावा धर्मा धावा, पळा धर्मराज पळा धर्मराज. गंगाची वाटी घेऊन आले, गंगा स्पांतु चंदनंच महत्पुण्यम पवित्र पापनाशना विलेपन सुरश्रेष्ठा सर्वास्थित जाय ब्रह्मवेत्ता सदा पुणितो भयव्याप्ति हा नमस्कारं करोमि. धर्माने गंध शिंपडला, नमस्कार केला आणि पोपटाने उड्डाण केलं. जाता जाता त्या पोपटाला पोपटाचं शरीर दिलं आणि स्वतःच शरीर आपल्याला घेतलं, पण पोपट फार हलकट होता. रघुनाथ बाबा तो पोपट फार हलकट होता. त्यानं सांगितलं, महाराज माझ्या शरीरामुळे तुम्हाला पांडवाच्या यज्ञातला प्रसाद भेटला, मला काय देता? मला अजून पुरावा सापडला नाही, पण चांगल्या माणसांचं सांगतो मी, सहा श्लोकाचं वाचून ऐकून सांगतो, फक्त सहाच. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये माझ्या वाचनात सहा लोक आले, त्या सहा श्लोकाचं ऐकून सांगतो, बाकी पूर्ण वाचून सांगतो. त्याच्यापैकी ज्या धर्मराजाने गंधा ते भोगाचा प्रकार आहे अष्टगंध म्हणून निष्ठावंत वारकरी गोपीचंद आणि गुप्का लावतात, आपण जराशी भोगवादी वारकऱ्या देतो म्हणून आम्ही अष्टगंध लावतो. अष्टगंध माहित नाही, भोगाचं लक्षण आहे. तो गंध शिपळला, त्याची चोच लागली, त्याच्या मानावर गंध पडला, मानेचा पट्टा लागला. धरांधरेषु पुनितय कालं तृणांकुराभव रूपेश नटया, त्या धरणी मातेचं रूप तुला प्राप्त होईल असा त्याला आशीर्वाद दिला. आणि दुसरं सांगितलं, त्वमाम देही ममेय देहो प्रसाद गृहं सर्वास्थिताया नामने शुकाना महेतु नामने नामने शुकाना महेतु नामने. काय म्हणले भगवान ब्रह्मवेत्ता? अरे तुझ्या शरीरामध्ये मला प्रसाद ग्रहण करण्याकरता भेटला, त्वं नामने शुकाम तुला या शरीराला सुख म्हणतात, म्हणून कालांतराने मला सुद्धा शुक नावाने आमंत्रित करतील, म्हणून म्हणे श्री शुकाचार्य महाराज. आणि ही संपत्ती व्यासांनी आपल्या स्वतःच्या मुलाकडे देऊन टाकली. मोजून 7 मिनिटं घेतो, घेऊ ना, कारण तुम्हाला इंटरव्ह्यू दिली नाही त्याच्यामुळे माफी मागते, कारण आज कसा पहिला दिवस वेगात घेऊ, त्याच्यानंतर पुढे कथाप्रसंग वेगळे आणि आता थोडं किचकट असते, तरी पण तुम्हाला बरं वाटेल असं सांगत राहिलं. ही संपत्ती शुकाचार्यांकडे स्वाधीन केली. शुकाचार्य ही संपत्ती भागवत रूपी संपत्ती सांभाळायच्या लायकीची आहे असं व्यासांना ओळखायची दोन कारण सांगतो. एकच कारण सांगतो तुम्हाला, सिद्ध नावाच्या सरोवरावर, सिद्ध नावाच्या सरोवरावर काही मुली स्नान करत होत्या, त्या युवस्त्र होत्या, युवस्त्र होत्या, कारण त्या सरोवरावर कोणी जात नव्हतं, पण त्या सरोवरावर शुकाचार्यांनी जाण्याचा प्रयत्न केला. शुकाचार्य त्यांच्या बाजूला स्नान करत होते, ह्या शुकाचार्यांकडे बघितले तरी लाजत नव्हत्या, आणि शुकाचार्यांनी त्यांच्याकडे बघितल्या तरी काही वाटत नव्हतं. पण एके दिवशी महर्षी व्यासांनी पाहिलं, माझा 14 वर्षाचा सुख नावाचा मुलगा या तारुण्यदशेतल्या मुलगी अंगावर कपडे नसताना लाजत नाही, काय प्रकार असेल? एके दिवशी महर्षी व्यास तिथं स्नाना करता गेले, अंगावर धोतर वगैरे घातलेले, व्यासांना पाहिल्याबरोबर यांनी कपडे पांघरून घेतले. व्यास म्हणले, किती मूर्ख आहात तुम्ही, वेगात सांगतो वेगात वेगात श्लोक नाही सांगत. व्यासांनी सांगितलं, तुम्ही किती मूर्ख आहात, मी 100 वर्षाचा म्हातारा आहे तरी मला पाहून लाजता, माझ्या 14 वर्षाच्या मुलाला बघून लाजत नाहीत. त्या हसल्या. व्यासांनी सांगितलं, वरतून वरतून करून हसता तुम्ही? ऐका महाराज, ऐका ऐका, तुम्हाला तुमचा मुलगा कळत नाही याच्यामुळे आम्हाला हसू येते, तुम्हाला तुमचा मुलगा कळत नाही आम्हाला याच्याकरता हसू येते. काय माझ्या मुलात? तुमच्या मुलात मितुपणा नाही. तुमचा शुक नावाचा जो मुलगा आहे ना, त्याला स्त्री आणि पुरुष हा भेदत नाही, ते स्वतःला स्त्री समजित नाही तर पुरुष समजित नाही, याच्याकरता आम्ही त्यांच्याकडे बघून लाजत नाही. तुम्ही स्वतःला पुरुष समजता हा तुमच्याकडे दोष आहे, म्हणून आम्ही तुमच्याकडे बघून लाजतो. त्यावेळेला शुकाचार्यांच्या लक्षात आलं, माझा मुलगा अधिकारी संपत्ती सांभाळायची राहायचं देऊन टाकलं. सांगायचे रघुनाथ गुरुजी परभणीकरांचं एक वाक्य, बापानं श्रीमंती कोण्या पोराच्या हातात द्यायचं? एका माथाऱ्याला 3 मुलं, एका माथाऱ्याला 3 मुलं, माथाऱ्या थकलं, त्याला नोटा कळलं, 10 ची कोणती, 20 ची कोणती, 100 ची कोणती, कळलं त्याला. आता असा व्यवहार झाल्याच्या नंतर चावे मुलाच्या हातात द्यावा लागतात. मुलं 3 होते, माथाऱ्याने विचारलं, काग ए लक्ष्मी, नावानं बोलायची पूर्वीच्या काळातली माणसं, लक्ष्मी दुर्गा सावित्री वत्सला द्वारका असं असं नावानं बोलायचे. आता माणसं बोलत नाहीत म्हणून त्या बोलतात, विवेक ए विवेक,
आपल्याकडे गिरगावकर आले चहा घ्यायला, लवकर दूध घेऊन ये बरं. ते विवेक उंदीर धरल्यावानी एक पिशवी घेऊन आला दुकानात दुधाची. मी म्हणलं बाई मी काय बोक्या नाही, हे दूध प्यायला बोक्या पित असतो हा दूध, हे दूध मी पित नाही, माझ्याकडे गाई येत मी पित नाही. तो म्हणलं बाई विवेक कोण तुमची चिरंजीव आहेत का? नाही म्हणे, हे माझे मिस्टर आहेत. नको म्हणलं बाई तुझा चहा नको, काळा नको, गोरा नको, कुठला नको. जो नवऱ्याला जर नावानं बोलत असेल तर महाराजाला तर गॅसच्या पाईप ना हलशील. येतो म्हणलं बाई तुझा छतपडन माझ्या डोक्यावर. येतो येतो येतो. माणसं बोलणं तुम्ही बायका आपल्या मालकांना नावानं बोलायला, शहरातल्या तुम्ही नाही बोलत. फार मोठ्या मुंबई सारख्या ठिकाणी वगैरे वगैरे अशा ठिकाणी थोडासा चिखल झालाय उन्हाळ्यात पण. आपल्याकडे अजून वापशीच राहणार आहे, आपल्याकडे आदराने बोलतात. तीन मुलं येतात, संपत्ती कोणाकडे द्यावी? म्हातारी हुशार होती, गुरुजी सांगायची रमणा गुरुजी परवणीकर. म्हातारं हुशार होतं म्हणले, म्हातारं म्हातारला म्हणलं ऐक आपण काय करू, तिन्ही पोरायला 5,000-5,000 रुपये देऊ. लहान्याला बदल्याला आणि थोरल्याला 5,000-5,000 रुपये देऊन टाकले. पोराने विचारलं कसं, राहू द्या द्राक्षाचा बाग या वर्षी महाग गेलाय, राहू द्या 5,000-5,000 रुपये दिले. 5,000-5,000 पुढे लावणी आली, पहिली पेरणी रब्बी खरीप असते ना, त्याच्यापैकी एक लाव गणी. आमच्याकडे तुरी कापूस सोयाबीन असते तर तुमच्याकडे ते नाही. तुम्ही जर आमच्यापेक्षा 40 वर्ष पुढे आहेत, आम्ही तुमच्या मागं मागं तसे ढकल गाड्या. आमचं तुमची लाईट वरची गाडी, आमची पेट्रोलची संपलं की जागा थांबवती. फरक आहे तुमच्यात आमच्यात. बरे तुम्हाला नेते चांगले भेटले, आम्हाला वाईट येतं असा विषय नाही. आम्हालाही चांगलेच नेते होते पण आमच्यानी काही केलं नाही, इतकं दुःख आहे त्याचं. आम्हाला एकच बरा भेटला त्याने कॅनल आणला, म्हणून तुमचा भाग बरा आहे बाबाची. जरा आमच्याकडे काय नाही, पिकल बळी तर कडी घोडी नाही, तो आंबोबाईची पहिली. तुमचा बरा आहे भाग. तुम्ही असताल नसताल कीर्तनाला एक कथेला एके दिवशी, पण या देशातल्या राजांनी भजन करण्यापेक्षा जास्त प्रजेची सेवा करावी. या देशातल्या प्रत्येक ग्रामपंचायतच्या सदस्यापासून तर मंत्र्यापर्यंत वरिष्ठ या सगळ्या लोकांनी भजन करण्यापेक्षा या जनतेची सेवा करायची. 1,000 पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होतं. अण्णा एका मंत्र्यांनी सेवा न करता भजन केलं म्हणून तो मंत्री हत्तीच्या जन्माला गेला, पांडे नावाचा राजा. ते ऐकायला भेटेल येऊन टाकले 5,000-5,000. पुढे लावगण आली, म्हणजे कापसा उभे मस्त लहऱ्यात आले, सगळ्या कापसाला खत घातला, सगळ्या बागांना खत झाला, पण एक एकर भर बागाचा जो तुकडा होता रोडच्या कडेला त्या बागेला खतच नाही, फवारणी नाही, काय नाही. मुलं म्हणले बाबा सगळे बागा आपले चांगले आहेत, खरड छाटणी झाली, गोड छाटणी झाली. काकाकडे येऊ शिकलो मी खरड छाटण्या गोड छाटण्या. आम्हाला कशाच्या छाटण्या, कापा कापी सगळी आमच्याकडे, सोयाबीन कापा, तुरी कापा, गहू कापा. छाटण्या गिटण्या काय नाहीत आमच्याकडे. तुमचा चांगला माल एक्सपोर्ट होतो ना, आम्हाला खाली राहिलेली मनी येते आमच्या तिकडे 80-90 रुपये किलो. त्याच्यात पुन्हा इकणारा भारी असा पुडा करतो, अंगूरचा द्राक्षाचा पुडा करतो. देखता घट टाकी तुम्ही, आधी ते तुटकेने बुडात टाकलेले पतत नाही. घरी गेल्या बायको पपेश बापाला म्हणते, मा एकचे तुटके आणले, मध्ये तुटले असते, तुला माहीतच नाही ते आणि तोडेल टाकले त्याने. आणि ते इकणारले भारी असते, सतार भाई, आन्सर भाई, अख्तर भाई, विकायला ते असते, पिकवायला तुम्ही गाडी त्याच्याकडेच असते. ते तुटलेले कोणाला देतील, ते बुडात टाकते दादी तुटलेले नुंगड. हा देखो पडेल, हे देखो हे दाट आणि मधात टाकलेले माहीतच नाही कडक टोपीच्या पाटलाला. सगळे हे आपलं एकर भर राहणं असं कसं? अरे बाळ्या ऐक ना, पैसेच नाही खतं, उधार. मी उधार कोण्या दुकानदाराकडून घेत नाही. ते पोरग म्हणलं, बाबा किती रुपयाचं खत लागेल? 2-3 हजाराचं. सस्तायचं का? बाबा 7 महिन्यापूर्वी तुम्ही मला 5,000 दिलते, हे घ्या 5,000. तू खर्चले नाही काय बाबा, खर्चायचं काम, खायला प्यायला सगळं काही तुम्ही आणता, काय करायचं ते 5,000 कपाटात ठेवलेली हे घेऊन टाका. 2 नंबरच्या मुलाला विचारलं काय केले, काय नाही म्हणला, तिचं ऐकून तिच्या भावाला दिले. पपेश माईचं ऐकून तिच्या भावाला दिले.
तिसऱ्याने विचारलं तो काय केले, काय नाही म्हणलं, ती आणि मी गोव्याला गेलतो. तिथलं जरा विशिष्ट प्रकारचं पाणी पिऊन आलो, त्याच्यात 5,000 गेले. दृष्टांत संपला. एकानं जशाला तशी 5 वापस केली, एकानं बायकोचं ऐकून मेहुणेल दिले, आणि एकानं बायकोला घेऊन गोव्याला गेलं. ते कुल्लू म्हणाली, काय गाव नावे कुल्लू म्हणाली ना, कुठेतरी जातील ना लोक काही थंड हवेचं ठिकाण. तिथं बायकोला घेऊन गेलं पपेची महिला. येताना तिकिटाला पैसे नाहीत, रेल्वेच्या संडाच्या डब्यात बसून आलं. 5,000 उडाले, कुठं यायला कुठं बसत आहे. तसं झालं. सांगा तिघायपैकी बापानं चाव्या कोणाच्या हातात द्यायच्या. जया श्री कारभार वापस दिले, त्याच पोराच्या हातात बापानं चाव्या दिल्या. आचरणशील मुलगा शुकाचार्य म्हणून श्रीमद भागवत रूपी ग्रंथ संपत्ती देऊन टाकली. इथे श्रीमन महा भागवते पुराणे येन भक्ति वैराग्य ज्ञानं यत्नारदानं पाराशरादि व्यासाय सुकाति प्राकट्यानां अद्रिका देवांगनो राजसुसुयोग मखेशुयां यत् प्रसंगो अध्याय हरये नमः हरये नमः हरये नमः. जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे श्याम. उद्या ठीक 7:45 भजन सुरू होईल आणि बरोबर 7:02 कमी असताना कथेला आरंभ होईल. सर्वांनी वेळेचं बंधन लक्षात ठेवा. तुमचे आदरणीय शिवाजी काका, आदरणीय डीके नाना, आदरणीय निवृत्ती दादा, आदरणीय नामदेव दादा, आदरणीय किरण दादा आणि आमचा उमेश भैया आणि